कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने नियमावली करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र इतर व्यापाऱ्यांनी व्यवहार चालू ठेवले असल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने खुली ठेवण्यात आलेल्या दुकानदारांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. दुकानदारांच्याकडून विविध प्रकारचे दंड वसूल करण्यात येत होते. 250, 500, 2000, कुणाला 5000 अशा विविध प्रकारचा दंड आकारण्यात येत होता. सकाळपासून मनपा कर्मचाऱ्यांनीही मोहीम राबवून आणि लाखोंचा दंड वसूल करण्यात आला. ज्या व्यापाऱ्यांचे राजकीय वजन असलेल्या दुकानदारांना मात्र सहकार्याची भूमिका दाखवण्यात आली होती. मागील बाजू तर कोणी तळ मजल्यातून दरवाजाने व्यवसाय करण्यात येत होते. काही ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यात आले. व्यापाऱ्यांच्या निदर्शनाला येताच मनपा कर्मचाऱ्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. मनपा कर्मचारी दोन भाव करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी करून तक्रार करण्यात आली आहे. सरकारचे नियम सर्वांना सारखेच ठेवले पाहिजेत असेही व्यापार वर्गातून बोलले जात होते.